फळामध्ये 250 वेळ हे आपण आता जपलपणे आपण घेतलं शनिवारपासून आपल्या डॅशबोर्डला दिसायला लागतील. त्याच्यामध्ये आपण 40 बेड हे ICU बेड म्हणून घेतलेले आहेत. त्या व्यतिरिक्त 7 इनला पण अजून आपण 30 बेड ICU उपलब्ध करतो आहे. नेस्को जम्मामध्ये पण ह्या येत्या 7 दिवसात 1500 अतिरिक्त बेड आपण वाढवतो आहे. त्याच्यामध्ये 200 बेड हे आपण ICU साठी घेतो आहे, 200 बेड हे आपण ऑक्सिजन O2 साठी घेतो आहे, आणि त्याच्या आधी पण आपल्याकडे 3800 बेड आपण ऑलरेडी वाढवून झालेलो आहोत. आपल्याकडे ऑलरेडी त्यावेळेला पण 16000 बेड हे होते, आणि मुंबईच्या हॉस्पिटलचं वगैरे धरले तर 21000 वरती संख्या जात होती. आत्ता आपण सगळ्याच हॉस्पिटलमध्ये म्हणजे आम्ही जेव्हा मुंबई हॉस्पिटलला गेलो तेव्हा त्या लोकांकडनं 150 खाटा आपण मागितल्या आणि त्या पण येत्या काही दिवसात आपल्याला त्या जुन्या बिल्डिंगमध्ये उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे अशा सगळीकडनंच आपण आता मागणी होते पुरवठाही होतो आहे. पण पुरवठा होत असताना असा अर्थ असा नव्हे की तासा तासाला पेशंट वाढणं. जरा मुंबईकरांनी काळजी घ्या. खूपच मुंबईमध्ये विदारक दृश्य आहे, ज्याच्या घरात घडत आहे त्याला ते कळत आहे. सर्वांनी जरा काळजी घ्या. त्या दोन्ही हॉटेलला मी स्वतः जाणार आहे. 950 बेड असतील, डॉक्टर सहित तिथे उपचार केले जातील, आणि जे रिकव्हरीला आले आणि आता पूर्ण त्यांची रिकव्हरी झाली आहे, पण काही वेळेला रिकव्हरीनंतर 7 दिवस 10 दिवस ठेवावे लागतात, तर तशा लोकांना त्या हॉटेलमध्ये शिफ्ट केलं जाईल. तिथे त्यांच्यावरती लक्ष दिलं जाईल. वेळ प्रसंगी औषधोपचारही केले जातील. त्यामुळे ही सटडाऊन ही संकल्पना ही खूप चांगली आहे, कारण खाजगी बेड खाजगी हॉस्पिटलचे बेड रिकव्हरीसाठी म्हणून अडून राहिले जातात. आणि ज्याला खऱ्या अर्थाने बेड पाहिजे, आत्ताच माझ्याकडे सकाळपासून हिंदुजासाठी 10 फोन आले, पण हिंदुजाकडे पण हिंदुजा हॉस्पिटलला पण तीच अवस्था आहे. त्यामुळे रिकव्हरीचे रुग्ण हे हॉटेलला गेले पाहिजे, आणि नवीन रुग्ण ज्यांना ऑक्सिजन पाहिजे आहे, कोणाला व्हेंटिलेटर पाहिजे, पण त्या सगळ्यांना ते बेड उपलब्ध झाले पाहिजे. म्हणून एकदम ही संकल्पना आहे ती अतिशय चांगली आहे, आणि सगळ्यांनी त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि तो होतो पण आहे, पण अशाच गर्द्या लॉकडाऊनचं मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगूनही मार्केट अशीच भरत असतील तर मात्र याच्यावरती खरं म्हणजे लोकांनी विचार केला पाहिजे. हां, सतत लोक सांगतात लॉकडाऊन नको, तर मग तुम्ही अशा पद्धतीने गर्दी करणार, रुग्ण वाढवणार, तर मग काय पर्याय काय तोही तुम्ही सांगा. पण आपल्याला जो पर्याय होता तो सर्वांशी बोलून तज्ज्ञांचं मत घेऊन उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. पण तरी तुम्ही सगळ्या गोष्टी करत राहणार तर जे 50-10% लोक आहेत की जे ऐकतच नाही, तर त्यांच्यावरती पर्याय आता तुम्हीच सांगा असं वाटायला लागलं आहे. सगळे पर्याय निवडून झाले, सगळे पर्याय विचार करून झाले, त्या पर्यायातून हा मार्ग काढला. पण आजही अशीच मार्केट फुल्ल होणार असतील तर मात्र अतिशय पुढची गोष्ट ही मुंबईसाठी खूप विदारक होऊ शकते, खूप कठीण काळ जाऊ शकते. मुंबई महापालिकेनं आज काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्यात जसलोक हॉस्पिटल ताब्यात घेतलं आहे, बेड आपण वाढवून घेतो आहे. ह्यांना ज्यांना कोणाला आरोप करायचे त्यांना ते करत राहू दे, कारण त्यांच्याकडे दुसरा काही उद्योगच नाही आहे. त्यामुळे त्यांना आरोप करत राहू दे, कारण ते शेवटी विरोधी पक्ष आहेत, त्यांचं काम त्यांना करत राहिलं पाहिजे. आणि त्याबरोबर त्या करत असताना आम्हाला मात्र पहिलं प्राधान्य मुंबईकरांच्या जीवाचं आहे. मुंबईकरांचे जीव वाचले पाहिजे. त्याबरोबर आत्ता जे आरोप होत आहेत याच्यामध्ये निविदा सगळ्यांकडे मागितली होती. निविदा मागितल्यानंतर जे काही नियमानुसार आपण अटीशर्ती केल्या त्याच्यामध्ये सर्वांनी ज्या प्रमाणात आपल्याला रेमडेसिवीर उपलब्ध व्हायला पाहिजे ते प्रत्येकाने थोडंसं लांब म्हणजे दिलं नाही, त्याचं एकाने दिलं. मग सध्या आमच्या डोळ्यासमोर एकच की मुंबईच्या लोकांना वाचवलं पाहिजे.